बेळगाव जिल्ह्यामधील संकेश्वरमध्ये महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेला बोर्ड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हटवलेला आहे. अज्ञातांकडून 8 दिवसांपूर्वी हा बोर्ड लावण्यात आला होता. रणजित माजगावकर या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील. रणजित, बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये संकेश्वर नावाचं गाव आहे, हे बेळगाव जिल्ह्यामध्ये येतं. मात्र या ठिकाणी 8 दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेला एक फलक लावण्यात आला होता. ही गोष्ट कन्नडिकांच्या लक्षात आली. त्यावेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी इथं येऊन हा बोर्ड हटवलेला आहे. हा बोर्ड हटवताना त्यांनी पोलिसांची आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाची सुद्धा मदत घेतलेली आहे. यावरून कोल्हापूर जिल्ह्यातला सीमा प्रश्न किती अजूनही गंभीर आहे हे लक्षात येतं. कारण महाराष्ट्र शासन हा उल्लेख सुद्धा त्यांना रुचलेला नाही आहे, त्यामुळे त्यांनी हा बोर्ड काढून टाकलेला आहे. रणजित, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.